विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे काही प्रश्न घेऊन मी आलेलो आहे प्रश्न आता मुलांसमोर असे आलेले आहेत की काही विद्यापीठांमध्ये त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन घेण्याबद्दलचं नोटिफिकेशन आलेलं आहे जसं परभणी कृषी विद्यापीठ आहे राहुरी आणि अकोला हे दोनही जे विद्यापीठ आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणहून अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन माझ्यापर्यंत तरी पोहोचलेलं नाही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं असेल तर माहीत नाही आणि पोहोचलं असेल तर मला निश्चित ते पाठवा परंतु आतापर्यंत मला पाठवलंही असतं विद्यार्थ्यांनी कारण त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारची माहिती जर ती आली तर ते लगेच शेअर करतात त्यामुळं त्या दोनही विद्यापीठांकडून आपल्यापर्यंत काही आतापर्यंत परीक्षेच्या संदर्भातलं कुठलंही इन्फॉर्मेशन किंवा अपडेट आलेली नाही मात्र या दोन विद्यापीठांबद्दल आपल्याकडं माहिती आलेली आहे त्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्यामुळे थोडासा त्रास झालेला दिसतोय आणि त्यांनी विनंतीपत्र लिहिलेलं आहे माननीय जे कृषी मंत्री आहेत दादा साहेब यांना आणि कुलगुरूंना देखील त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर मंत्र्यांना देखील त्यांनी पत्र दिलेलं आहे ते तर पत्र त्यांचं असं आहे की त्यामध्ये त्यांनी विनंती केलेली आहे की आमच्या परीक्षा जर शिकवणं आमचं ऑनलाईन झालेलं आहे तर आमच्या एवढ्या परीक्षा तरी कमीत कमी या सत्राच्या ह्या ऑनलाईन व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं पूर्ण म्हणणं काय आहे ते आपण ते पत्र कसं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि दुसरं परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना थोडा आनंद झालेला दिसला कारण त्यांच्या परीक्षा मात्र ऑनलाईनच होऊन राहिलेल्या आहेत प्रॅक्टिकल असतील किंवा थेरी असतील आणि दिवाळीनंतर मात्र जे सत्र सुरू होईल त्यावेळेस त्यांच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पुढं होत राहतील त्यांना टीचिंग देखील त्यांचं ऑफलाईन होत राहील तर आता आपण पत्राकडे वळूया पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की आदरणीय कृषी मंत्री दादासाहेब भुसे साहेब आदरणीय कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तर यांनी या दोघांना ते पत्र दिलेलं आहे विषय आहे की महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याबाबत आणि ऑनलाईन परीक्षांबाबत आदरणीय महोदय आम्ही विद्यार्थी दापोली विद्यापीठातून पदवी घेत आहोत मला तुमच्या असं निदर्शनास आणून द्यायचं आहे किंवा म्हणायचं आहे म्हणजे त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ज्यांनी ते पत्र लिहिलं आहे त्यांनी त्यांचं म्हणणं येते अलीकडेच आमच्या कॉलेजने ऑनलाईन परीक्षा सुरू केली आहे आणि तीन पेपर पूर्ण झाल्यानंतर अचानक त्यांनी कॉलेज पुन्हा सुरू झाल्याचा संदेश प्रदर्शित केला आणि सर्व परीक्षा रद्द केल्या विद्यार्थ्यांना आठ अकरा दोन हजार एकवीसपासून पासून महाविद्यालयात ऑफलाईन मोड परीक्षेला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेलं आहे तर आठ अकरा म्हणजे नोव्हेंबरमध्ये सर या निर्णयाबद्दल विद्यार्थीवर्ग खूप नाराज आहे डॉक्टर बी एस के के व्ही विद्यापीठ सोडून इतर तिन्ही विद्यापीठे हे सत्र ऑनलाईन पूर्ण करून पुढील सत्र ऑफलाईन सुरू करणार आहेत मग डॉक्टर बी एस के के व्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरच हे सत्र ऑनलाईन शिकून आयत्या वेळेस ऑफलाईन परीक्षा घेणार हा अन्याय नाही का असं त्यांना म्हणायचं आहे साहेब मला खाली दिलेल्या काही विषयावर तुमचे लक्ष वेधायचे आहे अनेक विद्यार्थ्यांनी लसीचा एकच डोस घेतला आहे फार कमी जणांनी पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे विद्यार्थी पूर्ण दोन वर्षाच्या अंतरानंतर बेंचवर बसतील आणि पुन्हा आ, उ कॉलेज उघडल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना परीक्षेला सामोरं जावं लागेल त्यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं आम्हाला अनेक संकल्पना म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे समजलेल्या नाहीत कारण अनेक विषय होते ज्यांना ऑफलाईन सत्र अनिवार्य होते त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की ऑफलाईन सत्र त्यावेळेस व्हायला पाहिजे होतं महाविद्यालयात गेल्यावर आम्ही लगेच परीक्षांना सामोरं जाऊ शकत नाही आम्हाला खोल्या आणि खानावळीची व्यवस्था करावी लागेल ज्यासाठी नक्कीच काही वेळ लागेल अनेक महाविद्यालय ग्रामीण भागात आहे तेथे कोविडच्या भीतीने स्थानिक लोक खानावळ चालू करण्यास नकार देतील जर सर्व काही ऑनलाईन शिकवलं गेलं व एकही प्रॅक्टिकल ऑफलाईन आयोजित केलं गेलं नाही तर महाविद्यालय ऑफलाईन परीक्षा कशी घेऊ शकतात आणि विद्यार्थी म्हणून ते आमच्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप कठीण आहे महाविद्यालयात विद्यार्थ्याला आरोग्यविषयक समस्या झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल व आरोग्यविषयक सुविधा आपण कशा पद्धतीने द्याल कॉलेजमध्ये गेल्यावर प्रकृती बिघडली तर त्याची जबाबदारी आणि कॉलेजमध्ये उपलब्ध होणारी मेडिकल सुविधा याची माहिती कॉलेजकडून मिळाली तर आपल्या पालकांना आश्वासन मिळेल की सर्व पाल्य सुरक्षित आहेत आम्ही महाविद्यालय उघडण्याच्या पूर्ण समर्थनात आहोत पण पहिल्या दिवशी परीक्षांना सामोरं जाणं विद्यार्थ्यांवर मानसिक अत्याचार किंवा अन्याय असेल असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला विनंती करू इच्छितो की दापोली आणि इतर विद्यापीठाला चालू सेमिस्टर परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात सर सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य तुमच्या हातात आहे कृपया साहेब अशा आहे की तुम्ही आमच्या विश्वासात आमच्या समर्थनात निर्णय घ्याला असं त्याला म्हणायचं असावं तर तुमचा विश्वासू कृषी पदवीधारक विद्यार्थी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि प्रत जी आहे ती दादाजी साहेबांना पाठवली त्यांनी विश्वजित कदम साहेबांना पाठवलेली आहे उदय सामंत साहेबांना देखील त्यांनी पद पाठवलेलं आहे या पत्राची प्रत आणि महाविद्यालयाच्या कुलगुरूंना वगैरे देखील त्यांनी ह्या प्रती दिलेल्या आहेत तर आता हे झालं या विद्यार्थ्याचं म्हणणं अतिशय बरोबर आहे त्याचं म्हणणं कारण खरोखर त्यांचं सर्व काही ऑनलाईन पद्धतीनं शिकवलं गेलं आहे त्यांना आणि त्यामुळे त्यांच्या मनात एक भीती आणि दडपण आता आलेलं आहे तर अशा स्थितीमध्ये आपल्याला आशा आहे की आपले कृषी मंत्री असतील कुलगुरू असतील किंवा विश्वजित कदम साहेब असतील उदय सामंत साहेब असतील तर हे अतिशय जाणकार आहेत आणि यांना विद्यार्थ्यांच्या अडचणी समजतात त्यांनी वारंवार विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवलेल्या आहेत वेगवेगळे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत जेवढे सोडवता येईल ते सोडवले काही नसतील सुटले तर प्रश्न वेगळा आहे कारण काही समस्या ह्या खूप वेगळ्या असतात परंतु मॅक्झिमम आपण आतापर्यंत ज्या ज्या डिमांड त्यांच्यापर्यंत केल्या तर त्यांनी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा सोडवल्या देखील याही बाबतीत ते काहीतरी चांगला निर्णय घेतील आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अडचणी येणार नाहीत बाबतीत ते प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा करूया त्या विद्यार्थ्याचं म्हणणं किंवा ते जे काही एक विद्यार्थी नाही अनेक विद्यार्थी आहेत ते आणि त्या सर्वच विद्यार्थ्यांची अशा प्रकारची एक रास्त मागणी आहे तिला आपण समर्थन करतो आणि आपण माननीय मंत्रीसाहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी निश्चितच या प्रश्नाचं गांभीर्याने विचार करून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कशा घेता येतील हा विचार करावा आणि पुढच्या सत्र जेव्हा ऑफलाईन होतील तेव्हा मात्र त्यांच्या परीक्षा ऑफलाईनच घ्याव्यात मग मात्र कुठल्याही प्रकारचं कोणाचं काही ऐकण्यात येऊ नये एवढं सत्र मात्र त्यांचं आता ऑनलाईन पद्धतीनं झालेलं आहे आणि म्हणून ऑनलाईन पद्धतीनंच परीक्षा देखील व्हाव्यात पी डी के व्ही अकोला आणि राहुरी कृषी विद्यापीठाबद्दल त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की देखील परीक्षा ऑनलाईन होणार आहेत परंतु मला तशा प्रकारचं आतापर्यंत कुठलंही नोटिफिकेशन किंवा काही मिळालेलं नाही त्यामुळे खात्रीलायक रिते आपल्याला सांगता येणार नाही की त्यांचं नेमकं काय आहे आपल्याला फक्त परभणी कृषी विद्यापीठाकडून नोटिफिकेशन मिळालं आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत त्यांच्या आणि पुढचं सत्र मात्र त्यांचं पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे परीक्षा देखील आणि टीचिंग देखील तर बघूया काय होतं ते आणखी तुमचे काही प्रश्न वगैरे जर असतील तर ते मी निश्चितच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जे काही मला प्रश्न विचारले असतील ते आज मी आता घेऊ शकलो नाही गरबडीमुळं परंतु नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी निश्चित ते घेणार आहे तर आता या ठिकाणी थांबतो आणि आणखी तुमचे काही प्रश्न आणि इतर काही अपडेट वगैरे घेऊन नक्की येईल धन्यवाद